नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर बापू घोलप विद्यावार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज मी तुम्हाला अभ्यासाचं तंत्र या ठिकाणी सांगणार आहे. अभ्यासाच्या तंत्रासंबंधीचे, भाषणसूत्र संचलनासंबंधीचे, विशेषतः मराठी भाषेसंबंधीचे मी विद्यावार्ता यूट्यूब चॅनलवर खूप काही व्हिडिओ तयार केलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही निश्चितपणे पहा. विद्यावार्ताची प्लेलिस्ट पाहिल्यानंतर तुम्हाला ते सगळे सहज पद्धतीने सर्च करता येतील. अभ्यासाच्या तंत्रासंबंधीचा, अभ्यासाच्या टेक्निकसंबंधीचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की विद्यावार्ताला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत, शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, पाठवा. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करण्यासाठी तंत्र कुठलं असावं हे नक्की एक तंत्र मी तुम्हाला सांगणार नाही, ते तुमचं स्वतःचंही असू शकतं. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत, व्यक्ती तितके स्वभाव आहेत आणि ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे त्याला करता येणारा हा विषय आहे. मात्र एक आहे की अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आणि तुम्हाला जरी माझं हे तंत्र लागू नाही पडलं तरी त्याची नक्की तुम्हाला मदत होणार आहे. पहिली गोष्ट मला एवढी सांगायची आहे की यशस्वी होण्यासाठी प्रचंड बुद्धिमत्ता असावी, तीक्ष्ण तीव्र स्मरणशक्ती असावी याची अजिबात गरज नाही. याचं मी प्रत्यक्ष उदाहरण आहे. मी माझ्या वर्गामध्ये 10व्या क्रमांकावर होतो, परंतु मी माझ्या इच्छाशक्तीच्या बळावर, मी माझ्या चिकाटीच्या बळावर, मी माझ्या मेहनतीच्या बळावर एक नंबर मिळविला आज इथपर्यंत टिकून आलेलो आहे, टिकून राहिलेलो आहे. ही गोष्ट माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो. आणि जे 10 विद्यार्थी होते, जे टॉपला होते, ते आज कदाचित मागे पडलेलेही तुम्हाला दिसून येतील. मला एवढीच गोष्ट सांगायची आहे की स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्तीची गरज आहे, आत्मविश्वासाची गरज आहे, चिकाटीची गरज आहे, सातत्याची गरज आहे. ही तुमच्या अंगामध्ये आणा. म्हणजे तुमची सर्वसाधारण जरी बुद्धी असेल, सर्वसाधारण जरी समज असेल, तुम्ही यशस्वी होऊ शकता. आता तंत्राचा प्रश्न, टेक्निकचा प्रश्न. माझं तंत्र हे होतं की मी माझ्या स्वतःच्या नोट्स तयार करत होतो, त्यात तुम्हीही तयार करू शकता. नोट्स करण्याचं टेक्निक असं होतं की ड्रॉइंग शीटवर मी आकृत्या काढायचो आणि आकृत्या काढून त्याच्यावर मला जसं बुद्धीत माझ्या राहील, जसं माझ्या डोक्यात राहील, तसं आकृत्या काढून मी ते लिहित होतो. कारण आकृत्यामुळे ते लक्षात येतं की हो, अशी अशी आकृती काढली होती, असा असा रंग दिला होता, अशी अशी दिशा काढली होती, ती त्या ठिकाणी होते. मी शेटणीच्या विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करत असताना हे सांगतो की उत्तर एकच असतं, परंतु त्याला 10 प्रकारे प्रश्न विचारण्याची सोय असते, 10 प्रकारे त्याची वाक्यरचना केली जाऊ शकते. म्हणून उत्तर अगोदर केंद्रबिंदू ठरवा, त्याचं उत्तर लक्षात ठेवा आणि मग तुम्ही त्याच्या आकृतीच्या भोवताली त्याला कशा वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात, कसे टोचलं जाऊ शकतं ते लिहा. म्हणजे ड्रॉइंग शीटचा वगैरे वापर करून, छोट्या छोट्या कार्डचा वापर करून आपण आपल्या ज्या संकल्पना आहेत, आपल्या ज्या संज्ञा आहेत, त्या लिहून ठेवल्या पाहिजेत, त्याच्या आकृत्या काढल्या पाहिजेत. दुसरं आणखीन एक तंत्र आहे की शॉर्टकट तयार करायचे. वेगवेगळ्या प्रश्नाची उत्तरं लिहित असताना 8-10 पॉईंट्स असतात, ते 8-10 पॉईंट्स कदाचित आपल्या लक्षात राहत नाहीत. मग त्या 8-10 पॉईंट्सचा जो पहिला अक्षर आहे, ते पहिलं अक्षर तयार करून त्याचा एकच शब्द तयार करायचा. एक शब्द तर आपल्याला सहज लक्षात राहू शकतो, 10 शब्दाच्या ऐवजी एकच शब्द लक्षात ठेवायचा. आणि त्या स पासून कुठला शब्द, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, बीड जिल्हा आहे, बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळे 11 तालुके आहेत, 11 तालुक्यांचे म्हणजे 11 शब्द लक्षात ठेवावे लागतील. नावं तर माहीत असतात आपल्याला, परंतु ते सुचत नाहीत ऐनवेळी. मग 11 तालुक्यांचे पहिलं एक एक अक्षर लिहायचं, उदाहरणार्थ क च ट त प य वगैरे. मग लक्षात येतं आपोआपच पहिल्या क पासून काय आहे, च पासून काय आहे, ट हे लक्षात घ्या तुम्ही. क च ट त प एवढा एक शब्द लक्षात ठेवला की बीड जिल्ह्यातील सगळे तालुके तुमच्या लक्षात येतील. एक उदाहरण सांगितलं, असं प्रत्येक शब्दाचे राज्यघटनेचे वैशिष्ट्य आहेत किंवा अलंकाराचं उदाहरण आहे किंवा वेगवेगळे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न असतात, त्यांचे शॉर्टकट तयार करा आणि ते शॉर्टकट तुमचे तुम्ही लक्षात राहतील अशा प्रकारचे तयार करा. विद्यावार्तावर मी वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासाचे मार्गदर्शन करण्यासाठी ट्रिक्स ट्रिप्स सांगितलेल्याच आहेत, त्या तुमच्या नक्की कामाला येतील असं मला वाटतं.
एवढ्या छोट्याशा व्हिडिओमधून एवढंच सांगतो. इतरही ट्रिक्स किंवा अभ्यासाची तंत्र तुम्हाला विद्यावार्ताच्या प्लेलिस्टवर बघायला मिळतील. सगळे व्हिडिओ बघा, तुमच्या नक्की कामाला येतील. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. आतापर्यंत जर तुम्ही केलं नसेल तरच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि त्याच्या शेजारचं बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. नंतरचा व्हिडिओ तुम्हाला आपोआप बघता येईल.